तर आज आपण खूप छोट्या पण आपल्याला रोज उपयोगी पडतील अशाच किचन टिप्स पाहणार आहे. तर आपण ऑरेंज कट करताना जर ह्या पद्धतीने जर तुम्ही ऑरेंज कट केलं तर ह्याचे आपल्याला खूप सगळे फायदे होतील. एकतर मुलांना आपण टिफिनमध्ये हे इझिली ऑरेंज देऊ शकू आणि ऑरेंजची साल आपण बऱ्याच गोष्टींसाठी नंतर सुकवून याचा यूज करत असतो, ऑरेंज पावडर बनवून ठेवत असतो. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ऑरेंज कट केलं तर ही साल आपल्याला वाळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज नाही, आपल्याला हे खूप सोपं जातं ही साल वाळवून घ्यायची आणि बरेच यूज आपण याचे किचनमध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ऑरेंज कट करायचं आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचं झालं तर असं वरून याला एखादी रबर लावून दिली तर मुलं पण शाळेमध्ये हे इझिली खाऊ शकतात. पुढची टीप आपण पाहणार आहे की कधी तर घाई गडबडीच्या वेळी आपल्याला पटकन जरा जास्त लसूण सोलायचा असतो आणि एखादी ग्रेव्हीवाली भाजी बनवत असतो, तर अशा वेळी आपल्याला चॉपरचा यूज करून तुम्ही खूप पटकन हा लसूण सोलून घेऊ शकता. तर सुरुवातीला आपण काय करायचं, हे लसणाच्या कुड्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत. याचा पाला जो निघतो आहे तो अगोदर सेपरेट करून घ्यायचा आणि ह्यामध्ये जो एखादा खराब लसूण असतो तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. तर काही गडबडीच्या वेळी तुम्ही ही पद्धत वापरून पटकन चॉपरमध्ये लसूण आपला सोलून घेऊ शकता. तर सुरुवातीला आपण हे सगळे लसूण म्हणजे तुम्हाला जेवढा लसूण सोलायचा आहे तो तुम्ही एका प्लेटमध्ये काढून त्याचे वरचे पालं सगळी काढून घ्यायची, खराब लसूण काढून घ्यायचा आणि चॉपरमध्ये जास्त फिरवायचं नाही आपल्याला, एकदम थोडंच आपण याला फिरवून घ्यायचं. एकदम आपल्याला याची बारीक पेस्ट किंवा जास्त लसूण चॉप होईल असं करायचं नाही, फक्त वरची साल ह्याची जी मोठी मोठी साल आहे ती निघून जाईल एवढंच आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे. म्हणजे लसूण जर आपण पाण्यातून काढला तरी त्याचा पाण्यामध्ये जास्त फ्लेवर किंवा अर्क उतरणार नाही. तर पाहू शकता एवढंच ही करून घेतलेला आहे चॉप. तर यामध्ये पाणी टाकायचं आणि जी काही टरपलं निघतात ती वरती पाण्यामध्ये येतात ती आपण इझिली काढू शकतो, तेवढी काढून घ्यायची. आणि थोडंफार ह्याला राहिला तरी आपण वरची साल सगळी काढून घेतलेली असते आणि प्लस आपण हा लसूण पाण्यातून धुवून घेत असतो, त्यामुळे आहे असं आता हा लसूण तुम्ही ग्रेव्हीसाठी यूज करू शकता किंवा भाजून कोणत्या मसाल्यासाठी जर बारीक करत असाल तर अशा पद्धतीने लसूण तुम्ही पटकन चॉपरमध्ये कट करून घेऊ शकता. तुमचा वेळही वाचेल आणि आपलं कामही पटकन होऊन जातं. तर पाहू शकता एक 2 मिनिटांमध्ये तुम्ही असा एवढा सगळा लसूण सोलून घेऊ शकता. आणि आपली पुढची शेवटची टीप आहे की आता सगळ्यांच्याच घरामध्ये द्राक्षी येते, तर सध्या द्राक्षीचा सीझन चालू आहे, तर द्राक्षी खात असताना आपण ती व्यवस्थित धुवूनच खाल्ली पाहिजे. तर याच्यावरती भरपूर केमिकल किंवा खूप सगळे औषध मारलेले असतात, तर स्पेशली ह्या द्राक्षांच्यावरतीच जास्त औषधं यूज केली जातात इतर फळांपेक्षा. तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला चमच्यावर मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ही द्राक्षी टाकून आपण 10 ते 15 मिनटं कमीत कमी ह्या मिठाच्या पाण्यात आपल्याला भिजत ठेवायची आणि नंतर अशी व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची. तुम्ही फरक पाहू शकता, अशा जर मिठाच्या पाण्याने द्राक्षी धुतली तर पाण्याचा कलर बराचसा चेंज होतो आणि द्राक्षीवरती जे काळपट वगैरे डाग असतात ते सगळे निघून जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही द्राक्षी नेहमी खाताना धुवून खाल्ली तर त्याचा आपल्याला फायदाच होईल. आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने आपण ही धुवून घ्यायची आणि मग ही द्राक्षी तुमची खाण्यासाठी तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.